नमस्कार, गुड मॉर्निंग संडे। आज 30 मे 2021, मे महिन्याचा शेवटचा रविवार। गेल्या रविवारी सुद्धा मी गुड मॉर्निंग संडेचा एक व्हिडिओ टाकला होता। मोस्टली मी दर रविवारच्या व्हिडिओमध्ये पर्टिक्युलरली एखाद्या विषयावर, खास करून माझं जे चॅनेल आहे त्याबद्दल बोलेन असं नाही, ट्रॅव्हल आणि टुरिझमबद्दल बोलणार असंही नाही। मी चौफेर बोलणार आहे समाजात आजूबाजूला काय होते त्याबद्दल। सर्वप्रथम तुम्हाला मी विचारतो की तुम्ही करोनाचे सोशल डिस्टन्सिंग पाळतायत की नाही, ते पाळा। हँड सॅनिटायझेशन रेग्युलरली करा, तसेच तुम्ही बाकी प्रिकॉशन पण घ्या। शक्यतो गरज नसेल तर बाहेर जाऊ नका। आणि मार्केटमध्ये जाल तर सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क लावा, हँड सॅनिटायझेशन रेग्युलरली करा, हातपाय घरी आल्यावर धुवा। तर आज मी मोस्टली बोलणार आहे करोनाबद्दल। करोनाची वेव हळूहळू कमी व्हायला लागली। महाराष्ट्रातला आकडा पण डेली जे पॉझिटिव्ह व्हायचे ते 60-70 हजारावरून आता 20-25 हजाराच्या दरम्यान आलेलं आहे। रिकव्हरी रेट त्याच्यापेक्षाही जास्त आहे। मुंबईचा आकडा चांगल्यापैकी खाली आला आहे। इवन आमच्या नवी मुंबईमध्ये आता आकडा, पॉझिटिव्हचा आकडा ऑलमोस्ट 700-800 पर्यंत खाली आला आहे। आणि डेली जे पॉझिटिव्ह येत आहेत तोही आकडा 100च्या खाली आला आहे। तर इंडिया सेकंड वेव्हमधनं रिकव्हर होत आहे असं वाटतंय, कारण इंडियाचा आकडा 4 लाखाच्या वर पोहोचला होता, तो अराउंड आता 2-2.25 लाखाच्या आसपास आलेला आहे। पण रिकव्हरी रेट त्याच्यापेक्षा खूप जवळजवळ 1 लाखाने जास्त असतो, ही एक चांगली बाग आहे। पण तरी तुम्ही सोशल डिस्टन्सिंग आकडा खाली येतो आहे म्हणून बाहेर हिंडायला शक्यतो जाऊ नका। आपल्या सगळ्यांच्या एकत्रपणानेच आपण जर कोविडला शी सामना केला तर आपण कोविडच्या या वेवमधनं पण बाहेर पडू। आणि जे मीडियामध्ये बोललं जात आहे की थर्ड वेव येणार, ती सुद्धा आपण टॅकल करू, ती सुद्धा येणार नाही। तर हे कसं पॉसिबल होतं, जर आपण सामूहिकपणे आपली काय कर्तव्यात ही पाळलीत तरच ते हे पॉसिबल आहे। उगीच आता आकडा कमी झाला म्हणून बाहेर हिंडायला जायचं किंवा आता टुरिझमला जाऊ वगैरे थोडं सध्या तरी टाळा। तुम्हाला 2-4 महिन्यामध्ये नक्की मेन जायला जर आपण याच तऱ्हेने आकडा खाली आला। तर आय थिंक थोडं आता हॉस्पिटल आणि डॉक्टर्सवर पण जे प्रेशर होतं ते कमी व्हायला हरकत नाही। ते झालं तर उत्तम, कारण ते गेले 13 महिने हॉस्पिटल्स आणि डॉक्टर रात्रंदिवस एक करून काम करतायत। त्यांना थोडाही आराम करायला वेळ मिळत नाही आहे। तरी तुम्ही त्यांच्यासाठी थोडंसं सोशल डिस्टन्सिंग आणि या बाकीच्या ज्या करोनाचे प्रोटोकॉल आहेत ते सगळे पाळा। माझा आणि माझ्या मिसेसचा पहिला डोस 6 एप्रिलला झाला, पण सध्या 12 आठवड्याचं ते सेकंड डोसमधली गॅप आहे। त्यामुळे माझा जो डोस 20-22 मेच्या सुमारास मिळणार होता तो आता 28-29 नंतर मिळेल। माझ्या मुलाचा पण 18-44 वयातील डोस राहिलेला, तो मोस्टली उद्या होईल। कारण उद्या आमच्या कॉम्प्लेक्समध्ये फोर्टिस हॉस्पिटलचा मोठं वॅक्सिन कॅम्पेन आहे 18 वरच्या लोकांसाठी। पहिले ज्यांचा पहिला डोस आहे त्यांच्यासाठी, मी माझ्या मुलासाठी तिथे रजिस्ट्रेशन केलं आहे।
तसंच त्याला उद्या दुपारचा टायमिंग मिळालेला आहे. बरोबर सोशल डिस्टन्सिंग पाळून आम्ही आमच्या सोसायटीने प्रत्येकाला एक टाइम दिला आहे, त्याच वेळात खाली यायचं आहे वॅक्सिन घ्यायला. हा एक मोठा कॅम्पेन आहे. आता नवी मुंबईमध्ये भरपूर ज्या सोसायटीमध्ये 100 फ्लॅट आहेत तिथे ही सिस्टीम राबवण्यास सुरू झाली. ही खूपच चांगली गोष्ट आहे. त्यामुळे वॅक्सिनेशनचा पण स्पीड फास्ट होईल. आमच्या इथे कोविडशिल्ड वॅक्सिन देणार आहेत. तो उद्या माझ्या मुलाचा वॅक्सिन घ्यायचं आहे, माझ्या भावाचं पण फर्स्ट डोस आहे तो पण घ्यायचा आहे. होप सो उद्या ते नीट निभावून निघेन आणि सगळ्यांना डोस पहिला वॅक्सिनचा डोस मिळेल. त्या कोरोनामुळे सुद्धा मला भरपूर टुरिझम करायचे होते. कोकणचे प्रत्येक बीचेस पालथे घालायचे होते. तसेच माझे काही प्लॅन होते श्रीलंकेला जायचे वगैरे, ते पण थोडेफार सध्या ऑन होल्ड आहेत. ठीक आहे, मी बाकीच्या पद्धतीने व्हिडिओ बनवतो आहे. माझ्या पूर्वीच्या व्हिडिओमधनं मी जे माझ्याकडे पूर्वीचे व्हिडिओज आहेत, फोटोज आहेत, त्यावरनं पण मी माहिती देतो आहे. मी आत्ता भूतांची सिरीज केली आहे, ती तशीच केलेली होती. जर तुम्हाला काही काही भूतान किंवा माझ्या वैष्णोदेवीच्या टूरबद्दल जर एक्स्ट्रा माहिती हवी असेल तर मला खाली माझ्या व्हिडिओच्या खाली दिलेल्या कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. मी त्याचं जास्तीत जास्त करून उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. जर तुम्हाला फ्लाईटने किंवा ट्रेनने कुठे जायचं असेल, अर्जन्सी म्हणून असेल तरच जा, नाहीतर जाऊ नका. कारण असं हिंडत बसलं तर सगळ्यांवरही बर्डन येतो. रेल्वे सेवेवर बर्डन होतो, त्यांना टेस्ट कराव्या लागतात, तर ते शक्यतो टाळा. तर मी पुढच्या आठवड्यासुद्धा गुड मॉर्निंग संडे मधला व्हिडिओ घेऊन येणार आहे शक्यतो. ॲक्च्युली हा मला व्हिडिओ खूप लवकर सकाळी करायचा होता, पण माझ्या गोप्रोमध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला. माझी बॅटरी गोप्रोच्या ह्याच्यात अडकली, त्यामुळे मी शूट करू नाही शकलो. आत्ता थोडीफार चार्ज केली आणि त्यानंतर मी शूट करतोय. तरी माझी गुड मॉर्निंग संडेची दर संडेचे एपिसोड बघा. माझे चॅनल ट्रॅव्हलिंग राईट सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून लेटेस्ट अपडेशन लवकरात लवकर मिळवा. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक करा, माझे चॅनेल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्यामुळे माझा सबस्क्रायबर बेस पण चांगला वाढेल आणि त्यामुळे मी तुम्हाला चांगल्या प्रकारे टुरिझमचे व्हिडिओ फ्युचरमध्ये दाखवायचा प्रयत्न करेन. तरी हा व्हिडिओ आता मी इथेच थांबवतो. सो कोरोनापासून सगळ्यांनी काळजी घ्या, परत एकदा मी सांगतो आणि हा माझा व्हिडिओ इथे संपवतो. धन्यवाद.